नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। रिपब्लिकन सेना नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं भारताचा संविधान दिन साजरा करण्यात आला। रिपब्लिकन सेना नवी मुंबई उपाध्यक्ष नंदकुमार भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली वाशी येथील एकता नगरमध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून रिपब्लिकन सेना नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष खाजा मिया पटेल, घर हक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष हिरामन पगार, ऐरोली विधानसभेचे अध्यक्ष प्रकाश वानखेडे, वाशी विभाग प्रमुख उमेश खंदारे, एकता नगर ग्रीन पार्क अध्यक्ष चांद पठाण आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने एकता नगरवासी उपस्थित होते। यावेळी संविधानाचे पूजन करून संविधानाचे वाचन करण्यात आलं। भारताचे लोक सर्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपस्था यांचे स्वातंत्र्य दर्जाची व त्याची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारे बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 डिसेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत। आज आपण इथं पाहत आहात, जेव्हापासून हे भाजपा सरकार आलेलं आहे, एक संविधानामधल्या खडाखोडा चालू आहेत त्यांच्या। आणि आपल्याला देशाला जर या लोकशाहीला संविधानाला जर टिकवायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा संविधान, हा लोकशाही तर आपल्याला टिकवावी लागणार आहे। म्हणून आपण सर्वांनी मिळून हे आपल्या संविधानाचा जागर करायचं आहे, लोकांपर्यंत पोचवायचं आहे। कारण हा संविधान असेल तरच 18 पगडी जाती धर्माचे लोक या भारत देशामध्ये गुन्हेगारी नांदतील। म्हणून आपल्याला हा संविधान टिकवायचं आहे। आपण काँग्रेसचं राज्य पाहिलं आणि आता ह्या जेवढं काँग्रेसनं कमवलेलं होतं पूर्ण ही देश विकायला काढलेलं आहे। आमच्या नोकऱ्या खायला लागलेत, लोकांची बेरोजगारी वाढलेली आहे। विकास सबका साथ म्हणलं पण सर्वांचं विकास हिरावून घेतलेला आहे। विकास कुणाचाच होत नाही, फक्त RSSचं मोदीचं शात विकास होत आहे। म्हणून आम्हाला या भाजपाला या 2024 मशीन आम्ही राबवत आहोत आणि 24 ऑक्टोबरपासून ते 6 डिसेंबरपर्यंत सरसेनानी अनंतबाबू आंबेडकरांच्या आदेशाने काकासाहेब खंबाळकर हे संविधान बचाव यात्रा काढलेली आहे, पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे। आणि 3 तारखेला ती यात्रा नव्यांबरीत येणार आहे, तर 3 तारखेला त्या यात्रेचं स्वागत समारंभ विष्णुनाथ भावे नाट्यगृह येथे सायंकाळी 8 वाजल्यापासून ते 11:30 वाजेपर्यंत होणार आहे। तरी आम्ही या संविधानाचा जागर हा आम्ही घेऊन चालत आहोत। संविधानाला कसं संविधान लोकशाही टिकल या उद्देशातून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने हे करत आहोत। मित्रांनो, आज नोव्हेंबर महिना 26 तारीख या देशाला बाबासाहेबांनी सगळ्याच नागरिकांना आपल्या वतीने हे संविधान अर्पण केलेले। स्पष्टपणे त्या प्रस्थापिकेत म्हटलं आहे की हा देश समाजवादी विचारधारा, कुठल्याही प्रकारचा जातीवाद न करता प्रत्येकाला सारखा न्याय समान हक्क मिळेल हे त्याच्यात सगळं म्हटलेलं आहे। पण गेल्या काही वर्षात त्याची सुरुवात 1925 साली झालेली, 1925 त्यावेळचे संघचालक जर्मनीला जाऊन आले, तिथं जी नाझी नावाची संघटना आहे त्या धर्तीवर इथं त्यांनी RSS नावाची संघटना उभी केली आणि ती संघटना उभी करून ते नावाला जरी संविधानाचं नाव घेत असतील, शपथ घेत असतील, त्यांना त्याच्याविषयी फारचं प्रेम नाही आहे। आणि म्हणून आम्ही ठरवलेले
महाराष्ट्रामध्ये सगळे लोकसभा मतदारसंघ, सगळे विधानसभा मतदारसंघ आणि सगळ्या स्थानीय निवडणुका त्याच्यामध्ये ही जी ताकद आहे आर एस एसच्या नावाने जे भूत उभं राहिलेले त्याला संपवण्यासाठी मिशन 2024 सुरू केलेले आणि या निमित्ताने अतिशय प्रगल्भपणे गंभीरपणे लेखक कलावंत फिल्ममेकर पासून तर झोपडपट्टीत राहणारा शेवटचा माणूस त्याच्यामध्ये सामील झालेला आहे आणि मला निश्चितपणे विश्वास वाटतो 2024 त्यांना गाशा गुंडाळावा लागेल. संविधान रॅली येणार आहे, त्याचं जिल्ह्याच्या वतीने रिपब्लिक सेनेच्या वतीने आम्ही स्वागत करणार आहोत आणि विष्णुदास भावे इथे दिव्य भव्य असं कार्यक्रम होणार आहे आणि त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत. नवी मुंबईकरांना मी असं सांगतो की जे संविधान यात्रा आपल्या नवी मुंबईत येणार आहे तर सर्वांनी तन मन धनाने सर्वांनी त्या ध्यानाचा जागर करून सर्वांनी त्याला सहकार्य करावे आणि नवी मुंबईतून कशी यात्रा जोरात निघेल असे सर्वांना विनंती करून यात्रेला सर्वांनी यावं संविधान यात्रेला अशी विनंती करून. आज इथे एकतानगर एक जे रिपब्लिकन सेनेचा बोलायचा बालेकिल्लाच आहे आणि हा 2016 बालेकिल्ला आहे, कारण की 2016 पटेल साहेबांच्या इथे छाप चांगली आहे. तर आज रिपब्लिकन सेना नवी मुंबईच्या वतीने आणि खाजा मियाँ पटेल साहेब जो आमचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि नवी मुंबई जिल्हा प्रदेश जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या आदेशानुसार हा संविधान दिवस इथे साजरा करण्यात आला आहे. इथे प्रमुख उपस्थिती म्हणून आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून पटेल साहेबच समजणार, कारण की ते बाहेर होते 15 दिवसापासून ते दौरेच करत आहेत. संविधान यात्रा जी निघाली बचाव रॅली त्याच्याबरोबर ते फिरतात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी जात आहेत. तर आज त्यांना टाईम कसा तरी आम्हाला आमचं एक नशीब भाग्य म्हणून ते अचानक अवतरले आणि इथं कार्यक्रमाला आले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम इथं साजरा केला आणि आमचे जे प्रमुख पाहुणे आहेत घरक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष हिरामन पगार साहेब यांना ह्यांच्या हजेरीमध्ये आम्ही हा कार्यक्रम पार पाडला आणि त्यांनीच संविधान आपले जे संविधानाचं वाचन केलं आणि सर्वांना संविधानाची शपथ देऊन हा कार्यक्रम एकदम मंगलमय प्रमाणात एकदम वातावरणात चांगला केला. कॅमेरामन इकबाल शेख सह निशा ढेंगळे जनादेश वृत्तवाहिनी करिता.